नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भाकरवडी कशी करायची ते पाहणार आहोत. ही भाकरवडी अगदी मसालेदार भाकरवडी होऊन जाते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण कृती याची समजून जाईल. अतिशय सोप्या पद्धतीने ही झटपट अशी ही भाकरवडी होऊन जाते. मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला भाकरवडी उपलब्ध होते त्याचप्रमाणे ही भाकरवडी चवीला लागते. एकदम अशी ही भाकरवडी उत्कृष्ट लागून जाते. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. म्हणजे काय होईल, मी ज्या नवनवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येऊन जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, आपल्याला इथे 1 ते 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. बघा, इथे 1.5 वाटी आपण मैदा घेतला, त्यानंतर 1.5 वाटी मैदा टाकून झाला की 2 चमचे आपल्याला इथे बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा चांगला आपल्याला हातावर कुस्करून यामध्ये टाकून घ्यायचा. 1.5 वाटी मैद्यासाठी आपल्याला इथे 2 चमचे बेसनचं पीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर ओवा टाकून झाला की आपल्याला इथे 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून झालं की हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ चांगलं असं मिक्स करून झालं. आपण हे पीठ अशा प्रकारे हाताच्या साह्याने प्रेस करून घेतलं की याचा अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ तेल टाकून चांगलं असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे थोडं पाणी टाकून या पिठाचा चांगलासा गोळा तयार करून घ्यायचा. आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि याचा चांगलासा गोळा तयार करून घ्यायचा. बघा, इथे आपल्या या पिठाचा चांगलासा गोळा तयार करून झालेला आहे. हे पीठ आपलं चांगलं असं मळून झालं की त्यानंतर आपल्याला इथे सुती कपड्याने हे चांगलं असं झाकून ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला इथे भाकरवड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपल्याला इथे चिंचेची चटणी तयार करून घ्यायची आहे आणि भाकरवडीचा जो मसाला लागतो तोसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण इथे चिंचेची चटणी करून घेऊया. त्यासाठी इथे चिंच घेतलेली आहे, थोडासा गूळ घेतला आणि त्यामध्ये आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आणि चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. चांगली उकळी आली की त्यानंतर आपल्याला बारीक गॅस करून 5 ते 10 मिनिटासाठी ही चटणी तशीच गॅसवर ठेवून द्यायची. 5 ते 10 मिनटं चटणी आपण तशीच गॅसवर ठेवून दिली आहे. त्यानंतर आपल्याला इथे तवा गरम करून त्यामध्ये 2 चमचे धने, त्यानंतर 1 चमचा जिरं, 2 चमचे बडीशाप, 2 चमचे इथं सफेद तीळ टाकायचे आणि 1 चमचा आपल्याला इथे खसखस टाकून घ्यायची. त्यानंतर 3 ते 4 चमचे आपल्याला इथे सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. सुकं खोबरं हे मी इथे मिक्सरला वाटून घेतलेलं होतं ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला इथे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे मिश्रण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण भाजताना एकदम मस्त असा सुगंध घरभर पसरतो. चांगली 3 ते 4 मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगलं असं भाजून घ्यायचं. आपलं हे 3 ते 4 मिनटं चांगलं मिश्रण भाजून झालं की त्यानंतर इथे आपल्याला 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हिंग टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं बंद गॅस करून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले टाकण्याच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाले टाकून हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घ्यायची आणि हे मिश्रण पूर्णपणे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे हे मिश्रण आपलं चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे. इथे आपलं भाकरवडीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपली इथे चटणी देखील एकदम अशी घट्टसर झालेली आहे. ही चटणी आता आपण चाळणीच्या साह्याने चांगली अशी गाळून घ्यायची आहे. चमच्याच्या साह्याने चांगली अशी प्रेस करत आपल्याला यामधला चटणी काढून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे एकदम स्मूथ अशी ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे.
बघा आपली इथे चिंचेची चटणी देखील एकदम अशी तयार झालेली आहे। त्यानंतर जे आपण पीठ झाकून ठेवलेलं होतं त्यावरचा आता एक कपडा काढून घेऊया आणि हे पीठ पुन्हा चांगला असं मळून घेऊया। 2 ते 3 थेंब पुन्हा तेलाचे टाकून घेऊया आणि चांगलं असं मळून घेऊयात। बघा हे पीठ आपण चांगलं असं मळून घेतलं, त्यानंतर याचे आपण 3 भाग करून घेऊयात। तीन भाग आपण या पिठाचे करून घेतले की त्यानंतर याचे चांगले असे गोळे तयार करून घेऊयात आणि एक गोळा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे आणि बाकीचे 2 गोळे आपण बाजूला ठेवून देऊयात। आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ देखील नाही करायची आणि एकदम जाड देखील नाही करायची, मीडियम स्वरूपात आपल्याला हे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। इथे बघा आपली चपाती चांगली अशी लाटून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने याचे चारही साईडने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि हे पीठ काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चौकोनी आकार झाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण जी चिंचेची चटणी करून घेतलेली होती ती यावर स्प्रेड करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो यावर टाकून घ्यायचा आणि चांगला असा चारही साईडने स्प्रेड करून घ्यायचा आहे। चांगला असा मसाला आपला टाकून झाला की त्यानंतर इथे आपल्याला लाटण्याच्या साह्याने हा मसाला चांगला असा प्रेस करून घ्यायचा आहे। अगदी अलगद लाटणं आपल्याला यावर फिरवून घ्यायचं, म्हणजे हा मसाला या पोळीला चिपकून जातो। त्यानंतर वरच्या कडेला आणि खालच्या कडेला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण चांगलंसं चिपकून जातं। त्यानंतर बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे गोल राऊंड करून घ्यायचं आहे। अगोदर छोटाच राऊंड करून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या साह्याने चांगलं असं गोल राऊंड आपल्याला करून घ्यायचं आहे। अगदी हाताच्या साह्याने आपल्याला घट्टसर पकडून याची चांगला असा गोल राऊंड तयार करून घ्यायचा। त्यानंतर ही बघा जी कडा दिसत आहे ही सुद्धा आपल्याला चांगली अशी पाणी लावून प्रेस करून घ्यायची आहे। त्यानंतर सुरीच्या साह्याने आपल्याला पुढील आणि मागील थोडंसं जे पीठ आपल्याला दिसत आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण त्यात मसाला नाही आहे। त्यानंतर आपल्याला याचे चांगले असे सुरीच्या साह्याने आपल्याला जितपत मोठे किंवा छोटे पाहिजेत तितपत आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी छोट्या आकाराचीच भाकरवडी बनवत आहे त्यामुळे इथे मी छोटे काप तयार करून घेतले। त्यानंतर बघा अंगठ्याच्या साह्याने आपल्याला चांगलं हे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे याचा आकार एकदम असा भाकरवडीसारखा येतो आणि हे तेलात गेल्यावर असे फुटत नाहीत। बघा एकदम असा आपल्याला भाकरवडीसारखा याचा आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर पुन्हा बघा आपण जे बाकीचं पीठ उरलेलं आहे त्याचे देखील आपण भाकरवड्या तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे पुन्हा मी पोळी लाटून घेतलेली आहे। पोळी आपली लाटून झाली की त्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने याचे काप तयार करून घ्यायचे। चारही साईडने याचे काप काढून याचं पीठ काढून घ्यायचं आणि चौकोनी आकार अशा प्रकारे करून घ्यायचा। यावर चिंचेची चटणी आपल्याला लावून घ्यायची आहे। वरती आणि खालच्या साईडला आपल्याला थोडीशी जागा सोडायची आणि बाकीच्या साईडला आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला इथे आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा, भरपूर असा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा। त्यानंतर लाटण्याच्या साह्याने चांगला असं स्प्रेड करून घ्यायचं। त्यानंतर वरच्या साईडने आणि खालच्या साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि चांगलं असे राऊंड करून घ्यायचं आहे। बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताच्या साह्याने चांगले असे गोलाकार हा राऊंड तयार करून घ्यायचा। अगदी अलगद हाताने आणि एकदम घट्टसर हा गोळा तयार झाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे। हाताच्या साह्याने एकदम असं घट्टसर असं पॅक करून घ्यायचं आहे।
जर आपण इथे सैल जर सोडलं तर हे मिश्रण तेलामध्ये टाकलं की त्यानंतर हे वेगळं होऊ शकतं। मस्त आपले इथे हा रोल्स देखील तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे आपले बाकीचे जे पीठ उरलेले आहे त्याचं देखील आपल्याला ह्याच पद्धतीने भाकरवडी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने मस्त अशी कट करून घ्याव्यात आणि सुरीच्या साहाय्याने कट करून झाली की अंगठ्याच्या साहाय्याने चांगलं असं प्रेस करून याचा भाकरवडीसारखाच आकार येऊन जातो। बघा किती मस्त असा आकार ह्या भाकरवडीचा दिसत आहे। अंगठ्याच्या साहाय्याने चांगलं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ही भाकरवडी आपण तेलात फ्राय करताना तुटणार नाही। इथे आपल्या सर्व अशा भाकरवड्या तयार करून झालेल्या आहेत। ह्या भाकरवड्या आपल्याला 10 मिनटं अशाच बाजूला ठेवून द्यायच्या। 10 मिनटानंतर आपल्याला ह्या भाकरवड्या फ्राय करून घ्यायच्या। 10 मिनटं होस्तोपर्यंत आपण इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं असं गरम झालं की त्यानंतर अगदी बारीक गॅस करून आपल्याला हे भाकरवड्या चांगल्या अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरच आपल्याला तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि या वड्या तळताना आपल्याला बारीक गॅस करून या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत। बारीक गॅसवर या भाकरवड्या तळताना 3 ते 4 मिनटं आपले हे भाकरवडी तळण्यासाठी जातात। भाकरवडी टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे 1 मिनटानंतर आपल्याला या भाकरवडी पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने चांगल्या अशा कुरकुरीत होस्तोपर्यंत आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनटं मस्त अशा या भाकरवडी आपल्याला बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायच्या म्हणजे या भाकरवडी एकदम अशा कुरकुरीत होणार। बघा अशा प्रकारे इथे आपल्या भाकरवड्या फ्राय करून झालेल्या आहेत। या भाकरवड्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे बाकीच्या भाकरवड्या देखील चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता एक एक करून मी इथे सर्व भाकरवडी या तेलामध्ये टाकून घेत आहे आणि मस्त असे आपल्याला या भाकरवड्या 4 ते 5 मिनटं अगदी बारीक गॅसवर चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। बघा अशा प्रकारे आपल्या इथे सर्व भाकरवड्या फ्राय करून झालेल्या आहेत। मस्त एकदम अशा कुरकुरीत ह्या भाकरवड्या झालेल्या आहेत आणि दिसायला देखील बघा एकदम मस्त अशा भाकरवडीसारखाच आकार आलेला आहे। आणि या भाकरवडीमध्ये आपण जो मसाला वापरून टाकलेला आहे या मसाल्याची चव देखील एकदम अशी उत्कृष्ट झालेली आहे। ही भाकरवडी बघा एकदम अशी अलगद तुटत आहे आणि एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आतला मसाला देखील बघा किती मस्त असा दिसत आहे। तुम्हाला ह्या भाकरवडीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।